नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण चर्चा करणार आहोत जी काही नवीन वांगी लागवड आहे याची, शेंडाळी आणि फळपोकणारी अळी याचा अटॅक जास्त होऊ नये याच्यासाठी पूर्वतयारी आपल्याला काय करायची। तर जे लोक कोणी चॅनलवर नवीन असतील आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आपण पाहतोय आजच्या घडीला शेतकरी खूप त्रस्त आहेत, शेंडाळी फळपोकणारी अळी खूप जास्त अटॅक आहे। परंतु एकदा माझा प्लॉट हा पाहून घ्या, प्लॉटवर आज तगयत शेंडाळी मला एकाही झाडावर आढळलेली नाही। मध्ये पाऊस खूप जास्त असल्यामुळे फक्त मी एवढंच केलं की जी काही झाडांवर कीड होती ती सगळी फळं तोडून टाकली आणि फक्त आहे त्याच पोझिशनला मी तो ठेवला। म्हणजे एकही सर्वसाधारण 25 दिवसामध्ये एकही तोडा घेतलेला नाही, आहे त्या पोझिशनला ठेवला। आज पाहू शकता तुम्ही तर झाडावर अजिबात कीड नाही आहे, बुरशी नाही आहे आणि प्रत्येक शेंड्याला जसे सुरुवातीला 5-5, 6-6 कळ्या एका एका शेंड्याला निघत होत्या त्याच पहिल्यासारख्या आता निघत आहेत। तरीसुद्धा अजून याला डोस देणं खूप बाकी आहे, साधारण 1 महिना झाला त्याला पाणी पण दिलेलं नाही आहे। तर आता पाणी सोडून खत व्यवस्थापन वगैरे सगळं काही व्यवस्थित करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला माल पुन्हा चालू होईल। तर आता जर माझा प्लॉट कंट्रोलमध्ये राहू शकतो तर तुमचा का नाही, कारण शेतकऱ्यांना खूप जास्त त्रास होतो आहे की शेंडाळी नाही। तरीसुद्धा मित्रांनो, मी 2-3 व्हिडिओमध्ये हे सांगितलं आहे की तुम्ही फक्त थांबा, लगेच कोणत्याही रोगांवर रिॲक्शन करू नका किंवा जास्त काही करू नका। हो, तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर ताकांडी घ्या, पण वातावरण जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत रिझल्ट मात्र कोणालाही मिळणार नाही। तर त्यावेळेस पण मी सांगितलं नाही, आत्ता पण तेच सांगतो आहे। तर आता इथून पुढचं नियोजन जे आपल्याला करायचं तर ते अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून तुम्हाला त्रास नाही। तर सगळ्यात पहिली गोष्ट, वांगी लागवडीचे डोस जे मी तुम्हाला सांगितले ते प्रॉपरली ठेवा। हे जर मिस झाले तर आणखी 2-3 स्प्रेचा खर्च तुमचा वाढेल, म्हणजे 2-3 हजार रुपये तुम्हाला टाकावे लागणार आहेत। त्याच्यानंतर ज्यावेळेस वांगी आपली 15 दिवसाच्या पुढे जाते, साधारण 5-6 पानावर आपली वांगी लागवड जाते, त्यावेळेस चिकट सापळे म्हणजेच स्टिकी पेपर हे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये लावायचे, पिवळे आणि निळ्या कलरचे। हे लावल्यानंतर भुंग्यांसाठी जे काही जाळी मिळतात ट्रॅप, तर हे हनी ट्रॅपसुद्धा लावा, बी ट्रॅप। तर हे ट्रॅप लावल्यानंतर बरेचसे पांढऱ्या माशीला, तर आपलं जे स्टिकी पेपर आपण लावतो आहे त्याच्यामुळे पांढरी माशी तर चांगल्यापैकी कंट्रोल होईल, पण जे इतर मोठे भोंगे वगैरे राहतील, कीड राहतील, तर तीसुद्धा आटोक्यात राहील। याच्यानंतर सर्वसाधारणतः आपली वांगी ज्यावेळेस 21-15 दिवसाच्या पुढे जाते, 21 दिवसापर्यंत, अशा वेळेस काय करायचं की ताकांडीचा एक स्प्रे घ्यायचा आहे। हा स्प्रे घेतल्यानंतर आपल्या पिकावरील कीड ही दिसणार नाही। पांढऱ्या माशीला खूप जास्त कंट्रोल करायचा असेल तर ताकांडी हा एकमेव असा पर्याय आहे की जो 100% रिझल्ट देतो। पांढऱ्या माशीला एकही रासायनिक खत असं नाही की जे 100% आपल्याला लगेच रिझल्ट देतं आपल्या डोळ्यासमोर, फक्त ताकांडीच हे रिझल्ट देतं आणि ज्या शेतकऱ्यांनी वापरलं हे त्यांना माहिती आहे। तर आता माझा जसा प्लॉट आहे असे शेतकरी खूप जास्त आहेत, भरपूर आहेत शेतकरी, असं नाही की कंट्रोल होत नाही, 100% कंट्रोल होतं, फक्त थोडासा आपल्याला धीर पण तेवढा पाहिजे की आपण हे करू शकतो। तर हे ट्रॅप वगैरे लावल्यानंतर सांगितल्याप्रमाणे ताकांडीचा पण स्प्रे घ्या, पण ताक अंडीचा जो स्प्रे आहे हा सर्वसाधारण 15 दिवसातून एकदा का होईना पण डोस हा नेहमी पाहिजे। त्याच्यानंतर जर इथून पुढं किंवा आता साधारण ऑगस्ट पण आणि सप्टेंबर पण या 2 महिन्यात पाऊस खूप जास्त आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी वांगी लागवड केली किंवा आता करायची त्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा सोडोमोनस आणि बॅसिलस हा जो बॅक्टेरिया आहे हा लागवडीपूर्वी आपल्या शेतामध्ये सोडा, जेणेकरून आपल्या पिकांना बुरशी वगैरे लागणार नाही आणि त्याचा त्रास आपल्याला पुढे जाऊन होणार नाही। कारण आता आपण जर पाहिलं तर खूप प्लॉटला कीड आहे, तर या किडीचं कारण काय आहे किंवा हे कंट्रोलमध्ये काय येत नाही, तर हे कधी आपण याचा रिसर्च केला आहे का की नक्की आपल्याला या अडचणी येतात कशासाठी किंवा काय येतात? तर मला ज्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केला, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आणतो ती रोपं, या रोपांवर कुमानियल, डेलिगेट, कोराजन यासारखी औषधं वापरलेली असतात आणि त्याच्यानंतर आपण परत याच्यापुढं तर औषध नाही आहेत, मग आपण डेली डोस जे असतात ते तर ते सुरू करतो। याच्यामुळं आपल्या रोपांवर लवकर अटॅक पण होतो, तो कंट्रोल पण होत नाही आणि आपला फक्त खर्च होतो, फायदा मात्र अजिबात होत नाही। याचीही कारणं आहेत की आपला जो रोग आहे तो कंट्रोलमध्ये येत नाही, म्हणून काही नैसर्गिक खतांचीसुद्धा साथ घ्यावी लागते। आणि खूप लोकांना वाटतं की ताकांडी म्हणजे काय फालतूपणा आहे किंवा रिझल्ट नाही आहे, तर रिझल्ट तुमच्यासमोर आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे। ज्यांना खरं वाटत असेल त्यांनी बिंदास वापरा आणि एक मात्र निश्चित, ज्या शेतकऱ्यांनी ताकांडी वापरलं ना त्यांना खूप कमी खर्च आला आहे, खूप कमी खर्चात चांगलं उत्पादन घेतलं आहे। आणि इथून पुढे ज्या शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायचं असेल किंवा वांगी लागवडीमधून जर खरंच पैसा कमवायचा असेल आणि
जर तुमचं मन स्टेबल नसेल ना तर तुम्ही शक्यतो पावसाळी वांगी लागवड ही करू नका, कारण ज्या माणसाकडे धैर्य आहे स्टेबल राहू शकतो माणूस आणि नियोजन हे डोक्याने करू शकतो तो माणूस 100% पावसाळी वांगी लागवडमध्ये सुद्धा सक्सेस होतो. आणि जर तुम्हाला फक्त प्रॉफिट पाहिजे असेल, खर्च झाला तरी चालेल, तर त्यांनी उन्हाळी लागवड करावी, काही हरकत नाही. तर काही ज्या मी जे सांगितलेल्या ज्या स्टेप आहेत, तर फक्त एवढ्या जरी केल्या तरी तुमचा जो शेंडाळी आणि फळपोकरणाऱ्या अळीचा जो त्रास आहे तो तुमचा कायमचा दूर होऊन जाईल. त्यानंतर खत व्यवस्थापन करताना रासायनिक खत हे मात्र कमीच ठेवा. जिथे गरज आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की ताकांडीने रिझल्ट मिळत नाही आहे किंवा कमी प्रमाणात मिळतो आहे आणि आपल्याला थोडासा रिझल्ट पाहिजे, मग ती बुरशी असेल किंवा कीड असेल, तर एखादंच, फक्त एखादं, जास्त नाही, एक चांगल्या प्रकारचं मग डेलिगेट का होईना घ्या. ते घेतल्यानंतर परत पुन्हा 4-5 दिवसांनी ताकांडीचं घ्यायचं आहे. कसं आहे, शेवटी कीड पण एक प्रमाणावर आपल्या झाडावर असते. जर तिला 30-30 सवय झाली तर ती कंट्रोलमध्ये राहत नाही, म्हणजेच ओव्हर कंट्रोल होते. पण मुळात नैसर्गिक खतांमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. पण जरी तुम्हाला असं वाटत असेल की होत नाही तर एखादा रासायनिक डोस घ्या, पण एवढाही घेऊ नका की तुमचा पूर्ण खर्चच त्या पूर्ण खतामध्ये जाईल. तर नियोजन फक्त व्यवस्थित ठेवा, बाकी काही नाही. इतर काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि सहसा ताकांडीला जास्त काही अडचण नाही आहे. तर या व्यतिरिक्त काही आणखी माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल की ताकांडी हे बोगस आहे, भंकस आहे, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की याच्यावर अजूनही मी लॅब रिपोर्ट माझे चालू आहेत. एक लॅब रिपोर्ट आलेला आहे, बाकीचे लॅब रिपोर्ट बाकी आहेत. तर आक्षेप घेण्याअगोदर आपण स्वतः त्याच्यावर रिसर्च करावा, अभ्यास करावा, रिझल्ट घ्यावा आणि मग टीका करावी, जेणेकरून तुमचाही तोटा होणार नाही आणि माझं तर होतच नाही, कारण मी ऑलरेडी त्याच्यावर रिसर्च करतो आहे, केलेत आणि मी स्वतः वापरतो आहे. म्हणून तुमच्यासमोर आज हे रिझल्ट मी स्वतः मांडतो आहे. आणि इथून पुढे सर्वसाधारण पुढच्या महिन्यामध्ये माझी 2 एकर वांगी लागवडीचं प्रीप्लॅन आहे वांगी लागवडीसाठी, आणि जो की मी पूर्ण रेसिड्यू फ्री पद्धतीने करणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचा माल असेल जास्त क्वांटिटीमध्ये, मग तो कोणताही असू द्या भाजीपालामध्ये, फक्त क्वांटिटी जास्त पाहिजे आणि रेसिड्यू फ्री असायला पाहिजे. जर रेसिड्यू फ्री करत असाल तर खूप काही जास्त आणि चांगल्या संधी आहेत की तुम्ही तुमचा माल चांगल्या किमतीने विकू शकता. रेसिड्यू फ्रीवर खूप जास्त भर आहे मित्रांनो. एक गोष्ट हे नेहमी लक्षात ठेवा, एखाद्याने डेलिगेट मारलं म्हणजे आपण लगेच डेलिगेट मारायचं, म्हणजे आपण स्वतः विष मारतो आहे. आणि एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की दरवर्षी पावसाळ्यामध्ये पेपरला 15 दिवसातून एक का होईना बातमी असते की कीटकनाशक मारल्यामुळे शेतकरी दगावला आहे. तरीसुद्धा आपण तेच करतो आहे, म्हणजे आपण आपल्या जीवाशी खेळायला पैसे देतो आहे आणि आपल्या जीवाशी खेळतो आहे. आपल्या तर जीवाशी खेळतो आहे पण काळ्या मातीसोबत तिच्यासोबतसुद्धा खेळतो आहे. म्हणून आज ती काळी आई जी आपल्याला 500 कॅरेट माल द्यायची ती आज 200 कॅरेटवर आली. तर सांगायचं फक्त एवढंच की समजून घ्या की जे आपण नाश करतो आहे जमिनीचा आणि आपलं स्वतःचं पण, तर तो करू नका. तुमच्यासाठी खूप काही पर्याय उपलब्ध आहेत. हां, जिथं तुम्हाला अडचण आहे, जिथं तुम्हाला पर्यायच नाही आहे, तिथं तुम्ही वापरू शकता. मी म्हणत नाही की तुम्ही 100% जैविक करा, कारण जैविक 100% पूर्ण सक्सेस नाही किंवा ते होऊ शकत नाही हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. फक्त ते किती कमी करता येईल हे तुम्ही पहा. पूर्ण जैविकही करू नका, रासायनिक खतांचीसुद्धा साथ घ्यावीच लागते, नाही असं नाही, परंतु एक प्रमाणामध्ये घ्या. बाकीचं इतर तुम्ही जर रेसिड्यू फ्री तयार करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही रेसिड्यू फ्री करताय. आणि जे शेतकरी रेसिड्यू फ्री करतायत त्यांच्यासाठी माझ्याकडे मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध असतील हे मात्र नक्की. तुम्ही फक्त मला सांगा की माझ्याकडे एवढा एवढा माल तयार राहील, मग तो 200 कॅरेट असेल, 300 कॅरेट असेल किंवा 100 कॅरेट असेल, फक्त एखाद्या गाडीचा तरी माल असायला पाहिजे. तर पुढे जाऊन आपण मार्केटसुद्धा चांगल्या प्रकारे कॅप्चर करू. म्हणून शेतकऱ्यांनो रेसिड्यू फ्री माल तयार करा, लोकांनाही रेसिड्यू द्या, स्वतःही रेसिड्यू फ्री खा, म्हणजेच त्यांचंही आरोग्य चांगलं, आपलंही आरोग्य चांगलं आणि आपल्याकडेही पैसा येईल. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. आणि सांगितलेले जे पर्याय आहेत हे पर्याय मात्र करायला अजिबात विसरू नका, ते तुमच्याच फायद्याचे आहेत, माझ्या फायद्याचे नाही आहेत. धन्यवाद.